राज्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना रोग पसरत असून नाशिकमध्ये ही दाहकता निर्माण होऊ नये म्हणून स्वच्छतेची काळजी घेतली जात आहे. घंटागाडीचे सेवक यांच्यावर कोणीही लक्ष देत नाही. अशातच आपले कर्तव्य म्हणून सातपूरच्या क्रमांक 11 नगरसेविका सौ सीमा गोकुळनिगळ यांनी या घंटागाडी सेवक कर्मचाऱ्यांना मास्क हँडग्लोव्ज वाटप करून स्वतःची काळजी घ्या अशी सूचना केली. प्रत्येकाने आपल्या प्रभागात असे कर्तव्य केले तर घंटागाडी चालक कर्मचारी यांना देखील कोरोना रोगापासून दूर ठेवले जाईल. जे घंटागाडीचं काम आहे ते हे सगळ्यात स्वच्छ आणि चांगलं पाहिजे. त्यानिमित्ताने आज या ठिकाणी मी 8 दिवसापासून बघते, जसं आपलं कोरोनाचा व्हायरस सगळ्या जगात पसरलेला आहे त्यापासून मी घंटागाडीला रोज विचारणा करते की तुम्ही भाऊ मास्क आणि हँडग्लोव्ज का वापरत नाही. तर त्यांना कुठलाही मास्क आणि हँडग्लोव्ज दिल्या गेल्या नमुळे शेवटी मी आज निर्णय घेतला. आणि मी प्रशासनाला पण सांगणार आहे की आपण सगळीकडे लक्ष देतात पण आपलं जे काम करतात ते अहोरात्र, आज हे घंटागाडीवाले आपल्या प्रत्येक प्रभागात दारोदारी कचरा गोळा करत आहेत, त्यांचं आरोग्य धोक्यात असलं तर नक्कीच आपल्या प्रभागातील लोकांचं पण आरोग्य धोक्यात येईल. तर मी सगळ्यांना एकच विनंती करते की आपण सगळ्या घंटागाडीना मास्क आणि हँडग्लोव्ज हे कंपल्सरी द्या, कारण तिथूनच आपल्याला जर कचऱ्यापासूनच सगळ्या रोगराई वाढत आहे आपल्याला ह्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. तर मला सगळ्यांना विनंती एकच करते की आपण हँडग्लोव्ज आणि मास्क यांना कंपल्सरी द्यावं ही विनंती करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. 9 न्यूज करता ज्ञानेश्वर आंधळे, सातपूर.